नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये वशू सापडत नसल्याने अप्पू खूप रडवेली झालेली असते आणि ती हताशपणे एका ठिकाणी उभी असते आणि तेव्हाच जो माणूस पहिल्यापासून त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो तोच आता वैशूचा हात पकडत अप्पूकडे घेऊन येतो आणि ही मुलगी तुमच्या सोबत आहे का असं विचारतो तेव्हा अप्पूच्या जीवात जीव येतो आणि ती लगेच वैशूला जवळ घेत होय असं सांगते तो माणूस म्हणतो की अहो मुलीवर लक्ष ठेवायचं ना जर कोणी घेऊन गेलं असतं म्हणजे आणि तो आता तिथून निघून जातो त्यानंतर वैशू अप्पूला म्हणते की तू कुठे गेली होतीस थांब आता मी शशांकदाकडे तुझी कंप्लेनच करणार आहे अप्पू मात्र म्हणते की अगं वैशू तू सांगितल्याप्रमाणे मी त्या बटरफ्लायच्या मागे जात होते आणि तूच अशी मागच्या मागे निघून गेलीस आणि घरी मला सगळे सांगत होते की तुला पार्कमध्ये आणू नकोस तरीही मी तुला इकडे घेऊन आले ना तुझ्या आनंदासाठी मी तुझ्या दादाला कन्व्हिन्स केलंय ना तरीही आता तू माझीच कंप्लेन करणार का पैशू म्हणते की हो ठीक आहे आणि चल आता आपण दुसऱ्या झोनमध्ये जाऊयात त्यानंतर अप्पू आणि वैशू दुसऱ्या ठिकाणी येतात तेव्हा वैशू मुद्दामच नाटकं करत मला खूप भूक लागली आहे असं सांगते आता पिशवीत खायला काहीही नसतं तेव्हा वैशू म्हणते की आपण येत होतो ना तिथेच एक खाऊचं दुकान आहे तू माझ्यासाठी समोसे घेऊन ये तेव्हा अप्पू म्हणते ठीक आहे चल परंतु वैशू बोलते माझे पाय ना खूप दुखत आहे त्यामुळे मी इथेच बसते आणि हवं तर तू तु तुझा तु मोबाईल माझ्याकडे दे तेव्हा अप्पू वैतागत म्हणते की अगं जर माझा फोन तुझ्याकडे असेल तर तू मला कसा फोन करणार तेव्हा आता वैशू सांगते अगं तू दुसऱ्या कुणाचा तरी फोन घेऊन स्वतःचा नंबर डायल करणार एवढं साधंही तुला कळत नाही का अप्पू सांगते की ठीक आहे परंतु तू इथेच बस कुठेही जाऊ नकोस असं बोलत आता बाहेर जाते तेव्हा वैशू स्वतःशीच म्हणते की मला चादर टाकून गायब करतेस का आता मी लपूनच बसते मग बस मला दिवसभर शोधत आणि ती आता लपण्यासाठी जागा शोधत असते तर दुसरीकडे आता शशांक रिक्षातनं जात असतो तेव्हा वाटेत एक मुलगी जिने सेम अप्पूसारखाच ड्रेस घातलेला असतो जी खर तर नेत्रा असते ती ॲक्सिडेंट झाल्याने एका माणसाशी भांडत असते शशांक लांबूनच पाठमोरतीला पाहतो त्याला असं वाटतं की ही तर अप्पू आहे शशांक लगेचच धावतच आता तिकडे येतो आणि नेत्राचा हात पकडत अपूर्वा असं बोलतो जेव्हा शशांक नेत्राचा चेहरा पाहतो त्याला खूप मोठा धक्काच बसतो तर इकडे आता अप्पू परत येते पाहते तर समोर नसते अप्पू खूप घाबरते आणि जोरजोराने वैशूला आवाज देऊ लागते आता तिचा आवाज ऐकून वैशू बाजूलाच लपलेली असते आणि खूश असते अप्पू मात्र खूप पॅनिक होते वैशू मात्र तिथेच एका राईडमध्ये लपून बसलेली असते आता अप्पू तिथून पुन्हा बाहेर पडते आणि सगळीकडे वैशूला आवाज देत तिला शोधू लागते अप्पू वैतागट डोक्याला हात लावते आणि पाहते तर तिचा मोबाईल सुद्धा वैशूकडेच असतो तर अप्पूला पुन्हा एकदा तो पहिला पहिला माणूस दिसतो अप्पू त्याच्याकडे जाते तेव्हा तो माणूस म्हणतो हे काय तुम्ही परत एकदा एकट्याच तुमच्यासोबत जी मुलगी होती ती कुठे गेली तर वैशू आता बाजूला झाडामागे लपलेली असते अप्पू सांगते की अहो तिला भूक लागली ना म्हणून मी खायला आणायला गेले आणि पाहते तर वैशू तिथे नव्हती तो व्यक्ती बोलतो अहो तुम्ही तिला एकटीला सोडायचंच का आणि आता एवढ्या मोठ्या पार्कात तिला कुठे शोधणार ना अप्पू सांगते अहो तिचे पाय खूप दुखत होते आता मी तिला सगळीकडे शोधलंय यांचं लॉस्ट अँड फाउंड डिपार्टमेंट आहे ना तिथे सुद्धा गेले परंतु ती कुठेही नाही आणि आता अप्पू त्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन स्वतःचा फोन डायल करते तर आता वैशू शेजारीच असल्याने अप्पूला लगेच तिच्या मोबाईलची रिंगटोन ऐकू येते अप्पू म्हणते की ही तर माझीच रिंगटोन आहे आणि ती आता सगळीकडे पुन्हा वैशूला शोधत असते वैशू मात्र अप्पूचा मोबाईल स्विच ऑफ करते आणि खूप खुश होत असते तर वारंवार फोन करून देखील पुन्हा नंबर काही डायल होतच नाही तेव्हा अप्पूला खूप टेन्शन येतं आणि आता खडूस येण्याच्या आत मला वैशूला शोधावं लागेल असं ती मनाशी बोलते तर तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही काळजी करू नका ती इथेच कुठेतरी असेल तुम्ही त्या बाजूला शोधा मी इकडे शोधतो तेव्हा अप्पू लगेच घाईने तिथून निघून जाते वैशू मात्र खाली लपलेली असते आणि त्यानंतर ती समोर पाहते तर तिला अप्पू कुठेही दिसत नाही तेव्हा वैशू आता घाबरून जाते तर इकडे अप्पू आता सगळ्या पार्कमध्ये जोरजोराने आवाज देत वैशूचा शोध घेत असते तर दुसरीकडे वैशू देखील आता अप्पू ताई असं बोलत अप्पू तू कुठे दिसते का ते शोधत असते तर इकडे आता नेत्रा शशांकला म्हणते एकटी मुलगी बघून हा दादागिरी करतोय तेव्हा तो व्यक्ती सांगतो की ओ मॅडम तुम्हीच अचानक माझ्या गाडीच्या समोर आलात म्हणून मी अर्जंट ब्रेक लावलं आणि गाडी माझी पडलीय मला लागले वर मीच सॉरी बोलू का तेव्हा नेत्रा म्हणते सॉरी तर मी बोलणारच नाही आणि आता तर मी पोलीस कंप्लेनच करील तेव्हा शशांक आता स्वतःहून त्या माणसाची माफी मागतो तेव्हा तो व्यक्ती बोलतो तुम्ही जंटलमॅन दिसताय म्हणून मी जाऊ दिलं नाहीतर ना चांगला धडात शिकवला असता त्यावर शशांक सांगतो हा काहीही उपयोग नाही कारण काही, ना काही माणसं तर स्वतः चुका करून कांगावा देखील स्वतःच करतात आणि तो पुन्हा एकदा त्या माणसाला सॉरी बोलतो तेव्हा तो व्यक्ती आता ठीक आहे बोलत तिथून निघून जातो त्यानंतर शशांक जायला निघालेला असतो तेव्हा नेत्रा म्हणते की सर खरंच थँक्यू तुम्ही माझी मदत केली ते आणि खरंच चूक माझीच होती परंतु मीच कांगावा केला आणि आता ती शशांकला कॉफी घ्यायला जाऊयात असं विचारते परंतु शशांक नकार देत मी तुम्हाला ओळखत नाही असं सांगतो तेव्हा नेत्रा म्हणते की जर का हाच ॲटिट्यूड दाखवायचा होता तर मग माफी मागून माझी मदत केलीसच का तेव्हा शशांक सांगतो नात्याने मदत केली खरंच खूप मोठी चूक झाली यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला असं सांगत शशांक निघून जातो तर नेत्रा देखील तिच्या मार्गाने निघून जाते तर इकडे आता अपूर अप खूप रडवेली झालेली असते आणि ती पुन्हा सगळीकडे वैशूचा शोध घेतच असते तर इकडे आता वैषू देखील रडायला लागते आणि ती देखील अप्पूला शोधत असते व आता आजूबाजूच्या लोकांना वैशूचं वर्णन सांगत ती कुठे दिसली का असं विचारत असते परंतु कोणीही वैशूला पाहिलेलं नसतं तर दुसरीकडे वैशू देखील खूप रडू लागते आणि अप्पू ताई असं म्हणत ती देखील आता सगळीकडे फिरत असते वैशू एका ठिकाणी रडतच उभी असते आणि तेव्हाच चार किशोर तीन मुलं तिथे येतात आणि ते हसतच का ग रडत आहेस एकटीच आहेस का असं विचारतात तेव्हा आता वैशू सांगते की नाही माझ्यासोबत अप्पुताई आहे एक मुलगा आता वैशूचा गाल खेचत कोण अप्पू टप्पू आम्ही नाही ओळखत कुणाला वैशू रडतच सांगते की ती माझी ताई आहे तेव्हा एक मुलगी म्हणते की चल मुकाट्याने आमच्या सोबत वैशू मात्र म्हणते की नाही अप्पू ताई मला घ्यायला इथेच येणार तेव्हा ते मुलं तिला उगीच दमदाटी करत तुला यायचं नाही ना, ना। मग इथेच उठाबशा काढ असं सांगत आता तिला चिडवत तिची मजाक घेत असतात तर इकडे आता वैशू पुन्हा त्या व्यक्तीकडे येते आणि वैशू कुठे सापडली का असं विचारते तो सांगतो की नाही तर आता वैशू उठाबशा काढताने पुन्हा एकदा मोबाईल स्विच ऑन करते अप्पू पुन्हा तिचा मोबाईल डायल करते यावेळेस फोन लागतो वैशू लगेच फोन रिसीव करते आणि रडतच अप्पू ताई असं बोलते परंतु एक मुलगा तिच्या हातातील फोन हिसकावतो आणि जोरजोराने हसत असतो तर आता अप्पू खूपच घाबरते आणि हिला काही झालं तर नसेल ना असं स्वतःशीच बोलते परंतु तो व्यक्ती म्हणतो नाही ती इथेच कुठेतरी असणार आणि ते दोघेही पुन्हा आता वैशूला शोधायला निघतात तर इकडे तो टीनेजर मुलगा वैशूवर ओरडतच थांब तुला आता दाखवतोच असं सांगत हात उगारतो आणि तेव्हाच अप्पू ते पाहते धावत तिथे येते आणि त्या मुलाला धक्का देत हे रॅगिंग वय आहे का काही कळत का अक्कल आहे का, का असं त्याच्यावर खूप ओरडते देखील खूप घाबरून जातात तर तितक्यात सिक्युरिटी तिथे येतो अप्पू वैतागत या मुलांना इथून घेऊन जा आणि इथे मजा करायला आलात की रॅगिंग करायला असं रागानेच त्यांना ऐकवते तर अप्पू आलेली पाहून वैशू खूपच खुश होते ते मुलं तिथून निघून जातात तेव्हा अप्पू आणि व शू रडतच एकमेकींना मिठी मारतात अप्पू प्रेमानेच वैशूचा पापा घेते आणि काहीही झालेलं नाही घाबरण्याची गरज नाही मी आले ना असं बोलत आता तिची समजूत काढते दोघीही एकमेकींना भेटल्याने पुन्हा एकदा खूप खुश होतात तर पुढील भागात अप्पू वर्तकांच्या घरी आलेली असते आणि तिला कसं तरी फिलिंग येत असतं अप्पू आता चालायला जाते आणि तेव्हाच तिला चक्कर येते तेव्हा अंजली मनाशी म्हणते की माझी शंका खरी ठरली अप्पू प्रेग्नेंट आहे फक्त आता ही गोष्ट मी सोडून दुसरं कुणालाही कळता कामा नये आता अप्पूला स्वतःच्याच प्रेग्नेन्सीचं हे सत्य कसं कळणार आणि अंजली नवीन काय डाव खेळणार परत आता नेत्रा येऊन काय खेळ खेळणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद